नमस्कार मंडळी, मी पंजाब पदाटे पाटील। आज 12 एप्रिल 2023 मंडळी, आजपासून पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर 13, 14 आणि 15 एप्रिलला या ठिकाणी औरंगाबाद, जालना, अकोला, बुलढाणा या भागामध्ये अगदी तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो। म्हणजे जसा सडा टाकणारा पाऊस किंवा रस्ता ओला करणारा पाऊस, असा पाऊस या ठिकाणी विदर्भामध्ये काही एक दोन ठिकाणी होऊ शकतो। हा अंदाज आपण लक्षात ठेवा आणि त्यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर, त्यानंतर नाशिक या भागामध्ये एक दोन ठिकाणी अगदी तुरळक हलका पाऊस होण्याची शक्यता येत्या 3 दिवसांमध्ये राहणार आहे मंडळी। त्यानंतर 13 तारखेपासून आपल्याला 13, 14 आणि 15 तारखेला विदर्भ, मराठवाड्यामध्ये एखाद्या तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता राहणार आहे। तर पाऊस मोठ्या प्रमाणावर होणार नाही आणि मध्यम पाऊससुद्धा या ठिकाणी होणार नाही, फक्त शितुडे टाकणारा किंवा सडा टाकणारा पाऊस या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे मंडळी। महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याचं कारण एवढं आहे की अरबी समुद्रामध्ये एक वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे, तिथून वारे या ठिकाणी महाराष्ट्राच्या काही भागावर आर्द्रतायुक्त वारे या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे अत्यंत हलका पाऊस काही महाराष्ट्राच्या तुरळक भागामध्ये होण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर हवामानामध्ये जर काही बदल झाले तर मी आपल्यापर्यंत नक्कीच नवीन व्हिडिओ घेऊन येईल। आणि महाराष्ट्रातलं जे टेम्परेचर आहे ते जवळपास 40 ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहणार आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।